पंढरपुरात रंगपंचमीचा उत्सव तरुणाई मोठ्या प्रमाणात साजरा करताना दिसून येत आहे. शहरातील प्रत्येक चौकाचौकात डीजेच्या आवाजात एकमेकाला रंग लावत तरुणाई डीजेच्या तालावर थिरकताना दिसून येते. यात तरुण तरुणींसह मोठ्या संख्येनं प्रौढ वर्गही सहभागी झाल्याचे दिसून येते. होळीनंतर 5 दिवसांनी येणाऱ्या रंगपंचमीची उत्सुकता अगदी अबालवृद्धांना लागून राहिलेली असते, तर अनेक रंगांच्या रंगात तरुणाई दंग झालेली दिसून येते ती याच दिवशी. आज येथील टिळक स्मारक मैदान मध्ये छत्रपती प्रतिष्ठानकडून देखील रंगपंचमी निमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी एक अनोखे दृश्यही पाहावयास मिळाले की राजकारणाच्या मैदानात एकमेकांविरोधात राजकीय तोफा डागणारे पांडुरंग परिवाराचे नेते, माजी आमदार प्रशांत परिचारक आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे एकाच मंचावर रंगपंचमी साजरी करताना दिसून आले. चेअरमन अभिजित पाटील यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक व त्यांच्या सहकार्यांना देखील रंग लावला व राजकीय विचारधारा एकमेकांविरोधात असली तरी पंढरपूरकर राजकारण विरहित स्नेहबंध देखील तितक्याच आपुलकीने जपतात हेच या दोन्ही नेत्यांनी आज या निमित्ताने दर्शवून दिले आहे.